रील वन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पोपट, ये पोपट। अरे लो, हो जरा थांबा। अरे थांबा काय, केव्हा पासून बेल वाजते जाऊन दारूगड बघ कोण आहे ते। ठीक आहे। पोस्टमॅन। कोण होतं रे? पोस्टमन। पोस्टमन आणि इतक्या रात्री? माझी तार घेऊन आला। तार? कुणाची तार? माझ्या सासूने तार पाठवली। सासूने? आईला मला मुलगा आहे ना, मुलगा। तुझा हात आवड थांबव रे आधी। कसा थांबू, पोरगा झाला मला पोरगा। मला सांग पोपट, ही तुझी हात हलवण्याची सवय आहे ही अगदी लहानपणापासून? अगदी लहानपणापासून। तुला तुझ्या बापाने कधी सुधरवायचा प्रयत्न नाही केला? कसा करे, बापाचा हात हलायचा थांबेल तेव्हा ना। म्हणजे तुझा बाप पण हलवायचा? बापच काय, बापाचा बाप पण हलवत होता। अहो त्याचाही बाप हलवत होता। अहो आमचा खानदान सगळं हात हलवायचं, तर माझा कसा हात थांबणार हो। कमाल आहे बुवा। नाही म्हणजे लोक आपल्या मुलांना जमीन, घर, प्रॉपर्टी, बंगला, जायदाद सगळं देऊन जातात, पण तुझ्या खानदानाने तुला हात हलवायची सवय दिली। कमाल आहे बुवा। ओ माय, अरे कॉंग्रॅट्स पोपट, तू बाप झालास, बाप लेका मुलगा झालाय तुला। शेठ, ही तर तुमचीच मेहरबानी। त्यात माझी कसली आली मेहरबानी? मी काय कधी तुझ्या गावाला गेलोय? कसं नाही हो, दरवर्षी गावाला होळीला जायला 15 दिवसाची रजा देता ना तुम्ही, ही तुमची मेहरबानी। तरीच मला नेहमी प्रश्न पडायचा, एक कोडा असायचं, हा आमचा पोपट वर्षाचे फक्त 15 दिवस बायकोकडे जायचा आणि उरलेले बाकीचे दिवस बायको शिवाय कसा घालवायचा? आता समजलं, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ। एक मिनिट। हॅलो, हॅलो पोपट शेठ आहेत का? पोपट शेठ, आपण कोण? मी
सखू अहो माझा सखू अहो मी शकुंतला गलगले शकुंतला गलगले रॉंग नंबर आहे ए रॉंग नंबर काय माझी सखू आहे ती माझा फोन आहे तो हॅलो हॅलो काय ग काय म्हणते अहो ऐकलं का नवीन टाका आलाय नवीन टाका आलाय एकदम पेटी पॅक पना काय ग तुझा पना 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 36x24 36x24 पण रंग कसा आहे का रंग एकदम दुधासारखा गोरा पान गोरा पान दुधासारखा आणि दूध कसा आहे का दूध तसं नाही ग माल कसा आहे माल अहो एकदम मजबूत हवं तेवढं वापरा अरे हे बघ सखू याची बोंदी मी करणार हा आणि एक सांगतो तुला या टाक्यामधला एक सुद्धा तुकडा कोणाला द्यायचा नाही मी लगेच निघतो माल मुद्दल पकडून हातात घेऊन येतो आणि सगळा टाका खरेदी करतो बघ बर बर लवकर या मी वाट बघते आईजी पण सखू सगळा माल घेतो अगदी तुझ्या सकट हा सखू ग सखू लड़ा सकू
कुलाडात येऊ तू आज तुझ्याकडे एक दाद मला हा बिसाडी पोळी ताज तुझ्याकडे एक दाद मला हा बिसाडी पोळी ताज डाका टाका आलो मी डाकू डाका टाका आलो मी डाकू या रघुला दूर नको टाकू अग या रघुला दूर नको टाकू सकू ग सकू माझे लाडाचे सकू या रागूला दूर नको टाकू अग या रागूला दूर नको टाकू सकू ग सकू माझे लाडाचे सकू नाही म्हणजे पैसे काढा 1000 रुपये तुम्हाला काय म्हटलंय तुम्हाला काय म्हटलं पण एवढ्या रात्री तुला 1000 रुपये कशाला पाहिजे कशाला म्हणजे बँकेत भरायचे आहेत ना मला बँकेत एवढ्या रात्री कुठली बँक चालू असते एवढ्या रात्री म्हणजे माझी सकू सुख बँक रात्रभर उघडी कधी पण घरा कधी पण काढा पैसे हो तुम्हाला काय म्हटलं लवकर द्या एटीएम मध्ये भरायचे एटीएम एटीएम म्हणजे एटीएम म्हणजे ऑल टाइम मजा ए पोपट काय झालं पोपट बोला ना तेरा नाम बापट बोला ना माझं पण जरा अकाउंट काढून दे ना तुझ्या बँकेमध्ये अरे तिच्या बँकेत तुमचं अकाउंट एका महिन्यात 2 तलवारी कशा काय ठेवायच्या हे बघा मी सांगतोय का ही बँक माझी आहे की नाही तुम्ही असं करावं जाऊ द्या ते मला पैसे द्या मला लवकर जायचंय थांबरी पोपट पोपट अरे एवढी कशाला घाई करतोय काय घोड्यावर चढल्यासारखा वागतोय घोड्यावर कुठला चढतोय अजून घोडे चढायचं बाकी आहे घोड्यावर शिकायचं नंतर घोड्यावर समजलं त्या पैसे द्या बघू आधी बेडरूम मध्ये पडले दाखे बेडरूम मध्ये पैसे पण पडले घेऊ का नाही नाही तसं नव्हे पैसे घेऊ का त्यांना विचारून पोपट मला सांग ही शकुंतला कोण आहे शकुंतला नाही सकू आहे सकू पण तुम्हाला काय करायचं हो मला आपली अशी थोडीशी त्या बाबतीत माहिती हवी एका अटीवर सांगेल कोणत्या नंतर तिथे न्यायचा हट्ट करायचा नाही नाही करणार बाबा सांग सांगतो या इकडे बघू लवकर या लवकर या अरे तू आधी तो हात थांबव रे सांग सांगू हा काय तू तिथे जातोस तू हो पण तूवर कशाला एवढं जोर देत आहे अहो सगळे तिकडे जातात मोठे मोठे पैसे वाले कबूतरला दाणा टाकायला अहो काय तिथे एक एक कबूतर आहे माहितीये का अहो फक्त खिशात माल पाहिजे माल माल या काय म्हणतोस काय मग येतय काय तरी तरी तुझ्या खिशात पगार शिल्लक राहत नाही काय पोपट शेवटी तू देखील माझा कॉलेजचा मित्र धर्मेश सारखाच निघालास कोण धर्मेश तू नाही ओळखत त्याला माझा कॉलेज मधला मित्र असं वय त्याला देखील अगदी तुझ्यासारखीच सवय होती बघ पैसे मिळाले की लेख चालला डायरेक्ट चिरा बाजारला आणि पैसे संपले की डायरेक्ट यायचा तो कॉलेज मध्ये तिथल्या मुलाला आणि मुली नाही पटल्या की हा हमसा हमशी रडू लागायचा शेवटी काय मुली भावनिक असतात ते बघून त्याचं रडणं बघून पटायची आणि पटली की डायरेक्ट मागे बाईकवर बसवायचं आणि सरळ तिला फ्लॅटवर घेऊन जायचं असं पोपट शेवटी त्या मुलींवर रडण्याची वेळ यायची बऱ्याच चालू होता तर तो रडून मजा मारायचा आणि तू तू हात हलवून मजा मारतो तुमचा मित्र आवडला एकदा भेटवा तरी त्याला नको अरे बाबा त्याचा काय भरोसा नाही तुलाही घेऊन फ्लॅट वर जायचा तुम्ही त्याची गाडी करू नका शेवटी आपला हात तरी कामाला येणार ते सोड पोपट मला सांग तुला भीती नाही वाटत की आपल्याला कोणी तिथे पाहिल म्हणून ऐला त्यात काय घाबरायचं तो मला कधी बघणार तो तिथे येईल तेव्हा ना हो तो कशासाठी येणार तिकडे काय भाजी घ्यायला तर येणार नाही ना नुसतं दाबून बघणार ना भाजी मग मला घेऊन चल ना तुझ्या बरोबर कबुत्रींकडे
तुम्हारा का रे? नाही मी काय माणूस नाहीये. अहो माणूस असण आणि पुरुष असण या जमीन आसमानचं अंतर आहे. ए नुसता हात हलवण्याने कोणी पुरुष होत नाही. मी पण असले भरपूर हात हलवले. कळलं ना काय म्हणताय? ते सोड रे. ए पोपट बोला बोला. मला पण तिकडे घेऊन चल ना. मला माहिती होत तुम्ही तिथे न्यायचा हट्ट करणार म्हणून जर तुम्हाला पहिल्यांदी जड घातली होती. हे पोपट आता खूप झाला. असं काय करतोस इकडे ना? इकडे रे. जरा मला पण तिथे घेऊन चल ना. हो शेठ काय कोणास ठाऊक. हो तुमच्या बाजून आता मला भीती वाटायला लागलेली आहे. ए गप भीती कशी वाटायला लागली? मला तुझ्यासारखी सवय नाही ना. इतकी वर्ष तू या घरात राहतोयस तुझ्या या हात हलवण्याचा कधी गैरवापर केलाय मी? नाही ना. मला सांग आज इतकी वर्ष तू या घरात राहतोयस हा त्यामुळे तू या घरातला एक आमच्या कुटुंबातला एक सदस्य झालायस. अरे आपल्यामध्ये नोकर आणि मालक असं नातं आहे का? नाही तर मित्राचं नातं आहे ना रे आपलं. हो ना. आणि तुला तर सगळं माहितीच आहे रे. तुझ्यापासून काय लपवायचं? माझी मानसिक शारीरिक आणि सांसारिक अवस्था तुला चांगलीच माहिती आहे रे. म्हणजे कंटाळा आलाय रे. नेहमी नेहमी काय घरचं जेवायचं? चला बाहेर कधी जाऊन जेवायचा मौकाच मिळत नाही मला. तुम्ही नशीबवान आहे. तो तुमची बायको स्वतः हाताने जेवण करून घालते खायला. तेच सर रोज तेच तेच जेवून मला कंटाळा आलाय यार. मग माझ्या जेवणार का? टॉयलेट करतोय जेवण. एकदा तोंडात जेवण घेतलं ना खाऊ की नको खाऊ की नको लय मजा येते बघा. तुझ्या आता जेवण नकोय मला. अरे पोपट अरे मला तुझ्या त्या कबुतरी बरोबर थोडस गटरंग करायचं आहे. त्याला म्हणून तुझ्या मागे लागलोय. मला घेऊन चल घेऊन चल घेऊन चल. हो मला पण विचार करून द्या ना. हो एक चांगला मार्ग आहे. काय? अहो तुम्हाला घराबाहेर जायची गरजच नाही. बरंच ना पोपट. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्या मुलीनं इथं बोलवायचं? नाही हो माझा प्लॅन दुसरा. हो काय बाई साहेब? कोण पूजा? हो ना. बराच ना का वेडा बिडा झालाय? हो वेडा मी नाही वेडा होतील बाई साहेब. म्हणजे मी परत घरचंच जेवण जेवायचं? पण घरच्या जेवणाची चव बदलून जाईल ना. हो का? बाहेरचं जेवण फिकं वाटेल. चाटत राहील नुसती. काय बोट म्हणजे तुझ्याकडे काय जादूची छडी बिडी आहे की काय? जादूची छडी नाही जादूची गोळी आहे. गोळी ही आहे परंतड गोळी. अल्लाउद्दीनचा चेहरा घासल्यानंतर जसा जीन उभा राहतो ना तशी ही गोळी खाल्यानंतर तुमचा कामदेवचा जीन उभा राहील. आणि ही गोळी खाणारी व्यक्ती स्वतःला विसरून नवीन नवीन स्टाईल करायला सुरुवात करते. कुठे कुठे मिळते ही गोळी? आहे ना माझ्याकडे गोळी. आहे टाकू का गोळी? थांबा बघूनच घ्या. हे काय गोळी? नाही तू खात असणार तरीच तुझा हात हलतो. मी नाही खात पण एकदा खाल्ली होती. हा केव्हा? तुमच्याकडे नाही काय तुमच्या आधी एका गुजराती शेटकडे कामाला होतो. तिथे एकदा चुकून एकदम दोन गोळ्या खाल्ल्या. म्हणतो मग काय झालं माहितीये का? बापरे आईला मग तर गडबडच झाली असेल ना. हो गडबड नुसता गोंधळ झाला गोंधळ. हो शेट पडाला आणि शेटाने हॉस्पिटल मध्ये. हो माय टाके बिके पडले वाटत. हो टाके कसले घेऊन बसलाय? हो वेल्डिंग करावं लागलं वेल्डिंग. हे तर काहीच नाही. हो कुत्रा नोकरी सोडून पळाला आहे की नाही माझ्या? हो अशी खतरनाक गोळी आहे. हो तू आता आणच दे मला लवकर आणून दे. तुम्हाला काय करायची आहे गोळी? हंगामा करायला. हो आपल्याला बाई साहेबांकडनं हंगामा करवायचा आहे ना. कोण? पूजा. तिच्यावर तुला सांगतो कुठल्याही गोळीचा असर होणार नाही. आणि मग पहिली गोष्ट ती गोळीच खाणार नाही. बाई दूध तर पितात की नाही? मग ही गोळी आहे ना दुधात मिसळणार मग देणार बाई ना. खरंच? मग काय दूध का दूध पाणी का पाणी मग बघा मजा. ठीक आहे ठरलं तर मग तू आज जा दूध तयार करून घेऊन ये. मी पूजाला बोलून ठेवतो. असं म्हणताय टाळी तुम्ही पूजा करा मी दूध घेऊन येतो. मी पूजा
पूजा डार्लिंग काय डार्लिंग आत मध्ये तिथे बेडरूम मध्ये बसून काय करतेस तू कम ऑन यार इथे बाहेर हॉल मध्ये ये ना बर हां का आज एवढं प्रेमाने बोलवलं जातंय काही नाही आपलं काही खास काम आहे का हां हो हो म्हणजे हो म्हणजे आपला पोपट 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 येईल पोपट ये 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 किती उशीर लावतोस पोपट घे ना दूध घे दूध घे दूध दूध अरे वा रोज कोणी पाणी विचारत नाही आणि आज एकदम दूध आज दूध का असं काय करतेस पूजा तुला माहितीये का तू डान्स क्लासला जाऊन जाऊन किती बारीक झाली आहेस हो की नाही पोपट मग मग जरा दूध पिऊन तुला ताकद येईल ना यु नो हेल्दी हेल्दी नो हो की नाही रे घे 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 पण कुणाचं दूध आहे गाईचं की म्हशीचं बहिणीचं दूध आहे बहिणीचं पोपट तुला किती वेळा सांगितलंय माझ्या समोर असा हात हलवत जाऊ नकोस पोपट तुला किती वेळा सांगितलं मॅडम समोर असा हात हलवत जाऊ नकोस घे 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 दूध हेल्दी असतं घे घे ना पण आज दूध प्यायचा एवढा आग्रह कशाला छेचे अगं आग्रह कशाला करेन मी अगं तुझ्या भल्यासाठीच सांगतोय मला काय पॅलिस तर तुझाच फायदा आहे हो की नाही पोपट ठीक आहे पण मी आधी कपडे बदलून नाईटी घालते म्हणजे कसं दूध प्यायला बरोबर झोपता येईल अरे पोपट पण अजून माझी मैत्रीण निशा कशी नाही आली नाही म्हणजे ती येणार होती का आज हो तिचा फोन आला होता तिची मॅच आहे म्हणून ती काही दिवस तिथे राहायला येणार आहे असं म्हणते हो हे आले की तुम्हाला कळवतो बर तुम्ही असं करा कपडे काढून घ्या काय त्याचं नाही दुसरे कपडे बदलून घ्या असं म्हणते मला बापा तू पोपट मला ना मारणारच पोपट पोपट आता झालेलं पण काय झालं काय झालं काय काय झालं अरे पूजा दूध न पिताच निघून गेली तू आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे अगदी झोप आहे खिचडीत तयार आहे फक्त तूप टाकत शिल्लक आहे म्हणजे पूजा ए पूजा हे महा मोठं लपड आलं आता आपला सगळा प्लॅन चौपट होणार आयडिया काय तू एक काम कर काय करू निशा आली ना की तर डायरेक्ट झोपेचीच गोळी देऊन टाक म्हणजे ती जाऊन झोपूनच जाईल अहो माझ्याकडे झोपवायची गोळी नाही उठवायची गोळी आहे हॅलो आनंद भाऊजी हाऊ आर यू आय एम फाईन थँक यू पण काय ग आज तू अशी अचानक कशी काय आली मी हड्डी काय नाही अहो परवा माझी टेनिसची मॅच आहे ना त्यासाठीच आले तुम्हाला पूजाने सांगितलं नाही वाटतं अरे हो आय एम सॉरी मी विसरूनच गेलो होतो मग अशी म्हणाली होती ना पूजा तू येणार आहेस त्यांचं आजकाल काय ठिकाणावरच नसते हो खरंच आजकाल माझं काही खरंच नसतं म्हणा एनिवे तू प्रवासातून थकून आली असेल त्यातूनही बराच उशीर झालाय तू जेव आणि झोप जाऊन पटकन काय जिमखान्यामध्ये प्रॅक्टिसला गेले होते तिकडे कॅन्टीन मध्ये मस्त पैकी नाश्ता करून आले आता मला भूक नाहीये या घरात तुमच्याशिवाय दुसरं कोणी भुकेलेलं नाहीये म्हणजे काय आले हो तुम्हाला चहा कॉफी आणू नको नको मग तुम्हाला कोल्ड्रिंक चालेल कोल्ड्रिंक अच्छी बात नको मग माझा चालेल का माझा काय विचित्र प्राणी आहे हो तो जरा विचित्रच प्राणी आहे प्राणी म्हणजे माणूस जरा विचित्रच आहे तू एक काम कर त्याच्या हातात काहीतरी दे म्हणजे काय म्हणजे तुझे बॉल दे तू हे रॅकेट उलटे करून त्याच्या हातात दे असं दे 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 खरंच हात थांबला मग एक मिनिट बस बर बर थांबला एकदाचा बर निशा तू आता फ्रेश हो आणि जाऊन झोप बघू काय भाऊजी भाऊजी नको का बोलू तुम्ही पण ना कमाल करताय आल्या झोपायच्या गोष्टी काय करताय हो त्यांच्यात ही तर खराबी आहे प्रत्येकीला झोपायला सांगतात भाऊजी एक खरं सांगू आज प्रॅक्टिस करताना मला असं वाटलं की ह्या वर्षीची चॅम्पियन मीच मला पूर्ण विश्वास आहे वा क्या बात है आज प्रॅक्टिस करताना प्रत्येक शॉट वर माझे बॉल असे उसळत होते असे उसळत होते की सगळेजण स्तब्ध झाले मग त्यांनी मला उचलून घेतलं आणि मला सांगितलं निशा ह्या वेळेची चॅम्पियन तूच ओके
आणि मग सगळ्यांनी मला गुड बाय किस केला. अरे वा, सगळ्यांनी तुला उचलून घेतलं, सगळ्यांनी तुला गुड बाय किस दिला, फक्त मीच राहिले बाऊजी. बस इथं तू बरा, लगेच वट्टाचा चंबू करून पुढे येऊ नकोस. आता हात हलतोय, नंतर आणखीन काय हलायचं कुणास ठाऊक. निशा जा, तू आता जाऊन झोप बघू. काय सकाळी तुला लवकर उठायचंय, पॅकिंग करायचंय, मला पॅकिंग उघडायचंय. आय मीन तू जा ना झोप. या सारे गडबड तुम्ही पूजाला भेटायचं विसरले. पूजा झोपली आहे हो की नाही पोपा. देवगा बघून झोपली. अरे पण ते दूध प्यायला विसरूनच गेली. दूध प्यायला विसरली. मी पिऊ का? अगं पण तुझ्यासाठी नाहीये, ते पूजासाठी आहे. अहो पण ती आता झोपली आहे ना, मग मी पिते. तशी मी संत्री आणली होती खायला, पण आता दूधच पिते. काय प्या प्या, अरे सगळी गडबड होईल ना. अरे दुधात गोळी मिसळली असं खायला होतो. आईला ट्राय करा, बघा तुमच्या तोंडाची चव बदलून जाईल. चव कसली बदलतोय, माझ्या बायकोची मैत्री नाही ती. तुझ्या जर बायकोला समजलं ना तर तोंडाला चटका बसेल माझ्या. अरे आज घरचं फुकटचं जेवतोय ना ते देखील बंद व्हायचं. खायला तवा चापलाय, भाकऱ्या भाजून घ्या. आणि तुम्हाला नसतील भाजायच्या ना तर मला सांगा, मी माझ्या भाकऱ्या भाजून घेतो. बोला बोला लवकर बोला. Thank you.
कसला जोर आला होता तिला, कसला ढकललंय रे। डार्लिंग, तुझी तब्येत कशी आता? ठीक आहे ठीक आहे। अरे पण हे सगळं झालं कसं? अग झालं कसं नाही आठवत नाही ग मला काही। अग तू असं काय करतेस? तुला डान्स करायला जायला उशीर होतोय ना, निघ ना। हो रे, पण मला जावसच वाटत नाहीये। का? काळजी वाटते ना तुझी। डार्लिंग माझी काळजी नको करूस। अगं माझी काळजी करणारा वर बसलाय आणि त्यातूनही आपला पोपट आहेच ना। पोपट? त्याची अवस्था तर तुझ्यापेक्षाही वाईट आहे। काय म्हणतेस? एक मिनिट, पोपट, ए पोपट, जरा माझी बॅग घेऊन ये। तुझी तब्येत कशी आता? माझं सगळं सामान भरलंस ना बॅगेत? अरे आया काय करतोय, काहीतरी बोल ना तोंडाने। कसं बोलू, आजपासून वरपर्यंत सगळं दुखतंय ना। बरोबर आहे, दुखणारच। जैसी करणी वैसी भरणी। म्हणजे ह्याला काय जमलं नाही ना, म्हणून सगळा दोष माझ्यावरच येतोय। ए बाई, अगं तू निघ, तुला उशीर होतोय डान्स क्लासला जायला। अरे तिकडे उशिरा गेलीस की तुझ्या डान्स मास्टरची तब्येत बिघडेल। हो आमच्यासारखी। ठीक आहे मी जाते, बट टेक केअर। यस डार्लिंग, बाय डार्लिंग। बाय डार्लिंग, बाय। डोंट वरी डार्लिंग। पोपट पोपट, मला सांग तुझी ही अशी अवस्था झालीच कशी? हो तुमच्यामुळे। माझ्यामुळे? माझ्यामुळे? अरे माझ्यामुळे नाही, तुझ्या त्या गोळीमुळे। तरी तुला सांगत होतो त्या निशाला दुधातून गोळी पाजू नकोस म्हणून। पण नाही बाई साहेब, दूध प्या दूध प्या म्हणून पाजलंस। आता भोग भोग आपल्या कर्माची फळ। चूक झाली, एवढी वाईट अवस्था होईल असं वाटलं नव्हतं आयुष्यात पहिल्यांदाच। अहो हात हलवायचे वांदे झाले जो माझे। पण एक बरं झालं, तुम्ही हे दूध जर बाई साहेबांना पाजलं असत आणि बाई साहेबांनी अशी माझी वाईट अवस्था केली असती, तुम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नसती। बरं झालं रे बाबा, जे होतं ना ते नेहमी चांगल्यासाठीच होतं। हो पण साहेब, तुम्ही एक मोका चुकवला। आता मोका नाही, सोफा चुकलो। हा सोफा चुकलो आणि सोफ्यावरून खाली पडलो। आवाज ऐकून मी बाहेर आलो आणि एवढ्या त्या वाघिणीने माझ्यावर झडप घातली ना। वाघीण? वाघीण कोण? वाघीण म्हणजे निशा। हो शेठ, तुम्ही मला एक सांगा, मी तुमचा डुप्लिकेट दिसतो का? नाही रे बाबा। का नाही? म्हणजे तुम्हाला सोडून मला का पकडलं तिने? काय बोलतोस काय? तरी मी तिला सांगत होतो। काय? मी आनंद नाही, पोपट आहे पोपट। तर म्हणते कशी? अरे माझ्या पोपटा, तुझ्यासाठी मी पिंजरा घेऊन आले, दरवाजा उघडा आहे, ये ना। हे बरं आहे, आईला उपवास आम्ही करायचा आणि पोपट बनून पिंजऱ्यात जाऊन पेरू तुम्ही खायचा। तुमची पण कमाल आहे, निश्चयानी मी म्हणजे काय, मला काय चॉईस बीस आहे की नाही? तुम्हाला सांगतो, हा पोपट वाटेल त्या पिंजऱ्यात जात नाही। हा तरी बरं झालं, तिची दोन्ही संत्री माझ्या हातात आली, पटकन दाबली, डोळ्यात तिथे रस टाकला आणि सुटका केली। आणि काय सांगू तुम्हाला, कसा तरी जीव वाचवला आणि सकाळी दवाखान्यात जाऊन मलमपट्टी करून आलो। मलमपट्टी करून आला? आता मला पण बहुतेक तुझ्यासारखे हातगाडी चालवावी लागणार आहे। म्हणजे? म्हणजे काय, स्वतःच जेवण स्वतःच बनवावं लागणार आहे। खायला म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारखं हात हलवणार? आपले हात जगन्नाथ। पूजा, ए पूजा। अरे बापरे, मेलो ती बघ वाघीण आलीच। अहो सेठ घाबरू नका, तिला काय पण आठवणार नाही। एकदा गोळीचा असेल संपला ना, मग खाणारं सगळं विसरतो। पूजा कुठे आहेस तू? शी ए पोपट, अरे देवा, अरे मला एक गोळी दे रे। गोळी? गोळीचं नाव अजिबात काढू नकोस। अहो माझं डोकं दुखतंय। मी दाबून देतो, पण गोळीचं नाव नको ना काढू। मी डोके दुखीच्या गोळी बद्दल बोलते, तुम्हाला काय वाटलं? गोळी बद्दल वाटलं? अरे बरं झालं,
तू जे काल मला दूध दिलं होतंस ना फर्स्ट क्लास पिता क्षणी काय जोश आला म्हणून सांगू तिला मग काय प्याले आणि झोपले सकाळी उठले फ्रेश झाले आणि ही तुमच्या पुढ्यात उभी तू फ्रेश होऊन आमच्या समोर आलीस ग पण आमची हालत खराब करून टाकलीस त्याचं काय ती कशी कशी जरा बघ ना आमच्याकडे त्या पोपटाकडे बघ अय्या हे काय तुमचं हात चालत नाही त्याचं काय रात्री ओव्हर टाइम केलं नाही मी जास्त ओव्हर टाइम एक्सरसाइज व्यायाम व्यायाम करतो ना तू अच्छा भाई एक विनंती करू का काय माझा हात बरा होईपर्यंत हे असले छोटे छोटे कपडे घालू नका माझा हात दुखतो ना बरं असंच पाहिजे अच्छा पोपट आज एक काम कर आज मस्त पैकी दोन ग्लास दूध बनव एक माझ्यासाठी आणि एक पूजासाठी पूजासाठी तर अजिबात नको का काय 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 म्हणजे काय हा दुसरा हात तुटलाय तुझ्यानंतर आणखीन काहीतरी तुटेल तर बाजारात जाऊन दुख दबाव लेप आणून हक्का अंगाला लावायला लागेल तू काही टेन्शन घेऊ नकोस पैसे माझ्याकडून घेऊन जा मी तुमच्याकडून पैसे घेणार अजिबात नाही त्या पुढे सर्व काही फ्री अरे वा पोपट मग याच्या पुढे माझ्याकडे पण काम फ्री अरे निशा तू केव्हा आली ही काय आत्ता झाले आणि कशी झाली मॅच फर्स्ट क्लास नेहमीप्रमाणे मी जिंकले आणि त्यात काल आनंद भाऊजीनी असं काय दूध दिलं होतं म्हणून सांगू शरीरात एकदम शक्ती आली होती एक्स्ट्रा एनर्जी दिली होती ना तिला अच्छा मग मला नाही दिलं ते दूध नाही डार्लिंग तुझ्यासाठीच ठेवलं होतं ते दूध पण चुकून ही निशा पिऊन गेली काय पोपट काही हरकत नाही आज मला एक ग्लास पार्सलच द्या पार्सल हो ते मी माझ्या मास्तरांना दे बिचारे शिकवता शिकवता पार थकून जात मग तर मज्जाच आहे म्हणजे दूध प्यायल्यानंतर तुझे मास्तर असे असे कपडे काढून फेकतील आणि नागडान्स करायला लागतील आज मला त्याने पुंगी वाजवायला बोलवले मग मी पण येते म्हणजे कसं तू थकलीस ना की जरा वेळ मी वाजवे खूपच मज्जा येईल म्हणजे काय केव्हा केव्हा नागोबा असे डोलत डोलत इकडे येतील किंवा डोलत डोलत तिकडे जातील ठीक आहे ठीक आहे निशा तू पुढे जा मी आंघोळ करून तयार होऊन येते नक्की ओके आनंद भाऊजी भाऊजी म्हणजे काय गर्द आहे का बाय पोपट जरा हात पुढे कर बाय देख अरे सांगतो त्या मास्तरड्यासाठी दुधाची गोळी मी अजिबात देणार नाही मास्तरड्यासाठी अरे मला तर वाटतं त्या मास्तरड्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी आनंद हो आनंद हो आनंद कुमार धर्मेश तू अरे यार इतने दिनों के बाद मिल रहे हो हाँ गले लग जा आगे लग जा अरे मला वाटलं तू सगळ्यांना मागे लावतो अरे बस बस दुखते रे बाबा अरे मला वाटलं तू विसरला असेल एवढा मोठा माणूस झालायस काय बोलतोयस काय अरे तुला कसा विसरेन मी एनिवे बस बस पोपट जरा साहेबांना पाणी आण साहेब कुठलं पाणी आणलं सांगा नाही म्हणजे बाटलीचं पाहिजे मटक्यातलं पाहिजे का नळ्याचं पाहिजे नाही बाटलीचं चालेल चालेल ना बसा आणतो अरे हा कोण हा आमचा नोकर पोपट आणि हे काय काय नाही रे ती त्याची सवय आहे बर नाव पोपट आणि सवय असली आपला हात जगन्नाथ साहेब हे घ्या पाणी अरे पी पी काळजी करू नकोस भरवशाचा माणूस आहे हो पितो ना साहेब हो बाटली फुटली म्हणून उभे नळ्याचं पाणी आणलं काय हॅलो काय अहो उभे राहायचं म्हणजे आपला बोरीचा पंप असतो नाही का तुम्हाला काय वाटलं काय नाही ते ठेव कोण अरे याला नाही ओळखलं अरे धर्मेश धर्मेश म्हणजे तुमचे कॉलेजचे मित्र धर्मेश सावट नाही सावट नाही धर्मेश अवचट बरोबर ना भलताच विनोदी माणूस दिसतोय पण तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली अहो त्याचं काय आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळत होतो काय मग
काय काय तपासलं शेटचं? हे डॉक्टर आणि मी कंपाउंडर अहो पेशंटची वाट बघत होतो ना. अरे तुम्ही आलात, खेळ पुरा झाला. काय शेट त्यांच्यासाठी घोड्याचे इंजेक्शन आणू का? अरे तो मस्करी करतोय रे, कशाला टेन्शन घेतोय? पोपट त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि बाहेर टॅक्सीत माझं सामान आहे, तर टॅक्सीवाले जे पैसे दे आणि सामान आत घेऊन ये. बर. म्हणजे तू इथं राहायला आलाय? हो. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसा प्रॉब्लेम काही नाहीये रे. पण असा अचानक? अरे पूजानेच बोलवले, ती म्हणाली नाही तुला? बाकी काय म्हण यार, माल मात्र चांगला छापलाय. काय बंगला बनवलास यार? शानदार महालच बनवलाय. माल कसला यार, आपला गरीबाचं झोपडं आहे असं म्हणलंस तरी चालेल. हो, याला तू झोपडं म्हणतोय? बाकी तू पहिल्यासारखा विनम्र नाही का? काही फरक झाला नाही तुझ्यात. बरं मला सांग, या बंगल्यात कोण कोण राहतं? मी, पूजा आणि माझा नोकर पोपट. हो अच्छा. मुलं नाही आहेत? अजून तरी नाही आहेत. काळजी करू नको यार, आता मी आलो ना तर मुलंही होतील. म्हणजे मला आपला मुलगा समज यार. हाँ. तू पण काय? बरं पूजा कुठे गेली, दिसत नाहीये? आंघोळीला गेली. आंघोळीला? अरे तू जिवंत असताना ती कोणाच्या नावाने आंघोळ करते? अरे आंघोळ म्हणजे शॉवर घ्यायला गेली आहे ती. काय शॉवर घ्यायला? अरे पण तू इथे असताना ती कोणाचा शॉवर घेते? साला हरामी, तू कधी नाही सुधारणार. अगदी कॉलेजमध्ये होतास ना तसाच आहेस. बस यार बस, कॉलेजच्या दिवसांची आठवण काढू नकोस यार. ते सर्व दिवस विसरायलाच तर मी इथे आलोय. नशिबाचे खेळ बघ यार, आज मी जिला पूजावेणी म्हणतोय तिला कदाचित तू पूजावेणी म्हणत असतास. तू तिला पटवून घेऊन गेलास. आयुष्यात पहिल्यांदा मात खाल्ली ती पण तुझ्याकडून. तुला फार वाईट वाटलं? बिलकुल नाही. अरे मला नाही मिळाली तर काय झालं, माझ्या मित्राला तर मिळाली. बाकी तुझ्या एकंदरीत वागणुकीमुळे तुला या उभ्या आयुष्यात कधी कोणी मिळालीच नसती. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, मी आणि पूजा बालमित्र, एकत्र वाढलो, एकत्र शिकलो, एकत्र खेळलो. चला तिला पकडापकडीचा खेळ फार आवडायचा, कुठूनही काही पकडायची यार. आणि गोट्या खेळताना तर फक्त माझ्याच गोट्यांशी खेळायची. जेव्हा जेव्हा आम्ही समुद्रकिनारी जायचो त्यावेळेस छोटे छोटे कपडे घालून त्या समुद्राच्या पाण्यात डुबक्या मारायचो. डुबुक 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 डुबुक. बस तू तर तिला हल्लीच कॉलेजमध्ये भेटला होतास, पण साला मला ओव्हरटेक करून तिला उडवून घेऊन गेलास. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, त्याला खा लवकर, मी खाऊन टाके ना. नाश्ता छान दिसतोय. मग आणि चहाही मसालेदार दिसते. बनवलं कोणी? मी, आपला हा जगन्नाथ. अरे धर्मेश आलास तू, कसा आहेस? मी मजेत पूजा वहिनी, तुम्ही कशा आहात? अरे बरा आहेस ना. आणि हे काय तुम्हाला पूजा वहिनी आणि तुम्ही वगैरे काय बोलताय? नाही पहिल्याची गोष्ट वेगळी होती, आता तुम्ही विवाहित आहात. ते काही असलं ना तरी तू मला तूच म्हणायचं. पण हे काय तू सामानाशिवाय आलास? असं होऊ शकतं कधी? सामानाशिवाय कसा येईन मी, ते तर मी पोपटच्या हातात दिलंय. म्हणजे सांभाळायला दिलंय, ठेवलेस ना रे. बघा जाऊन आतमध्ये तुम्ही. पोपट साहेबांना त्यांची खोली दाखव. जी भाई साहेब. धर्मेश तू विश्रांती घे, आपण नंतर बोलू. बर पूजा वहिनी. हा चला. पोपट साहेबांना आतली खोली दाखव. अरे आतली खोली नाही, साहेबांना बाहेरचा रस्ता दाखव. त्यांच्या बापाचं घर आहे काय? अतिथी देवो भव असं म्हणतात. आणि तुम्ही घरी आलेल्या अतिथीला असं बोलताय? काय सेठ काय काम आहे कशाला बोलवलं? काय नाही रे बाबा, तू तुझं काम कर. काम कसं करणार, हात फ्रॅक्चर आहे ना. अरे दुसरा हात आहे ना. दुसरा हात? अहो जी ह्या हातात मजा आहे ना ती ह्या हातात नाहीये. हे बघ तू काय हवं ते कर, पण आज जा आधी. पूजा धर्मेशला तू बोलवलं? हो. हे बघ पूजा तू त्याला ओळखत नाहीस. मी त्याला लहानपणापासून ओळखते. अगं पण म्हणून त्याला घरी बोलवायचं? अरे तेही मला विचारल्याशिवाय. विचारायला विसरले सॉरी. मला सांग तुला हा भेटला कुठे? एके दिवशी अचानक रस्त्यात भेटला, मला पाहून रडायलाच लागला. कुणा एका मुलीवर प्रेम होते त्याचं, तिने त्याला धोका दिला. तिने लग्नाचा हट्ट केला वाटत? नाही, तिने त्याच्या बापाशी लग्न केलं. अरे पण याचा बाप तर केव्हाच मेला होता. सावत्र बाप
त्याच्या आईने दुसरे लग्न केलं होतं. अगं पण त्याची आई पण सावत्रच होती. अरे देवा. नाही नाही ठीक आहे, समजलं समजलं. एकंदरीत काय, तो फार दुःखी होता. अगं पण तुझ्या म्हणून काय त्याला घरी बोलवायचं आणि ते मला न विचारता? मी माझ्या परीने त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणार. हे बघ, ही सर्व त्याच्या पापांची फळ आहेत, ती त्याला भोगावीच लागणार. आता त्याला पश्चाताप झालाय, त्याची प्रायश्चित करण्याची इच्छा आहे. तो चुहे खाके बिल्ली हच को चली. हा, त्याने मला वचन दिले की तो त्याच्या सर्व वाईट सवयी सोडून देणार. तुझ्या अगं मोराचे पंख लावल्याने कावळा मोर होत नाही. नाही, बंदर चाहे जितना भी बुढा हो जाए लेकिन गुलाटिया मला नाही छोडता. मी निश्चय केलाय की मी त्याला सुधरवणार. हे बघ पूजा, पण त्यासाठी मी त्याला माझ्या या घरात राहू देणार नाही. कळलं? ठीक आहे, मी त्याला घेऊन आमच्या नृत्य शाळेत जाऊन राहील. पूजा, पूजा म्हणजे या धर्मेशसाठी तू तू मला सोडून जाणार आहे? त्याच्यासाठी नाही, मानवतेसाठी. तो खूप दुःखी आहे रे, त्याला मदतीची आवश्यकता आहे, नाहीतर तो दारूच्या आहारी जाईल, नशेच्या गोळ्या खाईल, स्वतःची विल्हेवाट लावून घेईल. या क्षणी त्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे. कम ऑन पूजा यार, अगं अगं माझ्या बाबतीत तुझं काहीच कर्तव्य नाहीये का? अरे देवा, पांडुरंगा, परमेश्वरा, बघतोयस ना रे, उचल बाबा उचल. मला नाही, हे बघ हे बघ, या दोघांना उचल. काळजी करू नकोस आनंद. अरे मी तर इथे काही दिवसांचाच सोबतीये. एकदा का त्या मुलीला मी विसरलो ना की मी इथनं स्वतःहूनच निघून जाईन. अरे गप रे गप, ढोंगे कुठला आनंद. जाऊ दे पूजा वहिनी. अगं माझ्यासाठी तुम्ही दोघं नका भांडू. माझ्या डोळ्यादेखत तुझा असा हा झालेला अपमान मी नाही बघू शकत. आणि काळजी करू नकोस माझ्या दुःखाची. त्या गोष्टींची आता मला सवय झाली आहे. आता हे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे आणि माझ्या बरोबरच चितेमध्ये जाणार आहे. रडला परत रडला. अरे स्त्रीला बघितलं ना की ह्याची रडायची सुरुवातच होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव धर्मेश, ही तुझी खोटी आसव या घरात अजिबात चालणार नाही. कळलं ना? धर्मेश रडू नकोस. ए हटकर. अरे आजपर्यंत तू कधी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय, मला स्पर्श केलाय अशा प्रकारे कधी? आणि हा कोण कुठला धर्मेश कुठून आलाय ह्याच्या दयात तू इतक्या पटकन कशी बसली? तो तर वाटच बघतोय ग. नाही नाही, तो तर वाटच बघतोय की कोणी त्याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याची खोटी आसव पुसावीत. एक गोष्ट लक्षात ठेवायची धर्मेश, तुला मी फक्त 2 दिवसांची मुदत देतोय. किती? फक्त 2 दिवसांची. 2 दिवसांच्या आत तुझं हे सगळं सामान उचलायचं आणि बाहेरचा रस्ता धरायचा. ठीक आहे धर्मेश, तू काही काळजी करू नकोस. 2 दिवसात मी काहीतरी मार्ग काढून तुझं जीवन सुखी करायचा प्रयत्न करीन. तू आता आराम कर. बर, करतो मी आराम. आराम कर आराम कर. नुसता दिवसभर म्हाताऱ्यासारखा आरामच करत असतो. टीबी झालाय की एड झालाय कोणच ठाऊक. पोपट पण कुठे गेला? पोपट, हे पोपट चाय आयला. हा पण गेला वाटत सखूबाईच्या पिंजऱ्यात. नाही पूजा, नाही, मी तुला असं करू देणार नाही. नाही धर्मेश, तू हट्ट करू नकोस. मी तुला वचन दिलं आणि माझं वचन म्हणजे काळे दगड्यावरची रेष. अगं पण बंधन हे आयुष्यभराचं आहे. तू तुझं सर्वस्व मला अर्पण करायला का तयार झालीस? नाही, हा निर्णय मी तुला घेऊ देणार नाही. आणि ही काय छोटी मोठी गोष्ट नाहीये, लग्नासारखा गंभीर मामला आहे. तू पुनर्विचार कर. नाही धर्मेश, एकदा दिलेलं वचन मी परत घेणार नाही. हे लग्न होणार म्हणजे होणारच. अगं एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर एकदा आनंदला तर विचारून घे. त्यांना मी समजवेन. काय समजवणार आहेस तुम्हाला? अरे आनंद तू मी इथे. त्याचं काय आहे ना, मी आणि धर्मेश ने लग्नाचा विचार केला. अरे हराम खोरा, शेवटी आपली जात दाखवलीस तू. अरे चोर देखील एक घर सोडून चोरी करतो रे. पण तू तर माझ्याच घरात डाका घातला.
तुम्ही त्याला कशाला ओरडताय? हा निर्णय माझा आहे. तुझा? अगं लाज नाही वाटत तुला हे असं बोलायला? मी कुठे कमी पडलो होतं ग म्हणून तुला याची परक्यांची मदत घ्यावी लागली? तुम्हाला लाज नाही वाटत असं काहीतरी बोलायला? मी धर्मेश आणि निशाच्या लग्नाबद्दल बोलते. निशा आणि धर्मेश एका क्षणासाठी तर माझं काळीजच बसलं. तुमचं तर सगळंच बसलेलं आहे ओ. निशाचं लग्न आणि ह्या राक्षसा बरोबर? मी वचन दिलंय. अरे खड्ड्यात गेलं तुझं वचन. जाऊन त्या आधी निशाला विचार. आणि तिनं जर ह्याच्याशी लग्न करायला नकार दिला तर? ती माझी जीवलग मैत्रीण आहे. ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि तरीही जर तिने नकार दिला ना तर मी अन्न त्याग करीन, आमरण उपोषण करीन. नाही पूजा नाही, तू असं काही करू नकोस. तुला माझी शपथ. रडला रे परत. आणि काय रे, तू तिला तुझी शपथ कसली देतोय? तिचा नवरा मी आहे. कळलं? तिला जे काय द्यायचं ना ते मी देईन. धर्मेश तू काळजी करू नकोस, तुझं लग्न नक्की होईल. मला निशावर पूर्ण भरोसा. पोपट सर, मी आज बेडरूम मध्ये. निशा आली की तिला आज पाठव. निशा आली की मला बाहेर बोलव. ओके. ओ धन्यजी, मला एक सल्ला देऊ. म्हणजे काय, निशा मॅडम बरोबर लग्न करायचा विचार सोडून द्या. धोबीग कुत्त्याची तुम्हाला हालत होऊन जाईल. ना घर का ना घाट का, अशी हालत होऊन जाईल तुमची. म्हणजे? म्हणजे काय, अहो सामान सगळं पळावं लागेल ना. जा चल जा. ए पोपट जा, आपलं काम कर जा. मी माझं काम इमानदारीनेच करतो. जा. पण तुम्ही जरा सांभाळून राहा, समजलं का? वा बेटा धर्मेश, पहिला तीर तर ठीक निशाण्यावर लागला. पूजा तुझ्या मुठीत आली, आता फक्त निशाला वश करायचं. पूजाच्या मदतीने तेही काम सहजपणे होईल. अरे हसतोय हसतोय, येडा झाला वाटतं. आली माझी ब्युटी क्वीन. आली दमाळा, तुमची ब्युटी बिघडून टाकेल. पोपट हे हात राखेत ठेवू नये. आपली ओळख? ज्ञानन शेट्टी मित्र, कॉलेजचे धर्मेश. तू चुप बस, आपण स्वतःचीच ओळख का नाही देत? हाय, मी आनंदचा लंगोटिया यार धर्मेश. पण गंमत म्हणजे मी आयुष्यात लंगोट कधी घातलाच नाही. लंगोट नाही घातला, मग झालं कल्याण. पोपट तू जास्त बोलू नकोस. तुला हात राखेत ठेवायला सांगितलं ना मी. जा ठेवणे. पण काय, ह्याची तुम्हाला परत गरज लागेल ना, म्हणून हात नाही ठेवली मी. पूजा कुठे? आत मध्ये आहेत. साहेबांनी यांचं लग्न ठरवलंय ना. अरे वा, कोण आहे ती कमनशिबी मुलगी? कोण? मी. काय साहेबांनी यांचं लग्न तुमच्याशी ठरवलंय. तो मिस्टर धर्मेश, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय? हो तर, त्यासाठीच तर मी आलोय. पोपट फोन करून जरा एक ऍम्ब्युलन्स बोलव. ऍम्ब्युलन्स? आणि हॉस्पिटल मध्ये फोन करून एक आयसीयू मध्ये बेड पण बुक कर. आयसीयू? पोपट रॅकेट दे. रॅकेट कशाला? सर्व्हिस करायला. लंगोट नाही घालत तुम्ही? अच्छा, तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय. ओके, माझ्याशी माझ्याशी पोपट काय चाललंय बाहेर? काय नाही ओ, नवऱ्या मुलाला हळद लागते. मार, हा ए मार 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 माझ्याशी लग्न करते. माझ्याशी 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 लग्न करते. माझ्याशी लग्न करते. अरे वाचवा त्याला. अरे पोपट लढू नको. मार मार. हॅलो ऍम्ब्युलन्स? हा इमर्जन्सी आहे. हो पत्ता लिहून घ्या. माझ्याशी लग्न करते. माझ्याशी लग्न
माझ्याशी लग्न कर. मूर्त जवळ येतोय. माझ्याशी लग्न कर. ए मार 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 मार. माझ्याशी लग्न करायचे बोल. बावीस छत्तीस चोवीस छत्तीस सगू. हे सगू हॅलो हॅलो. हे सगू ओळख बघू. हॅलो ओळखलं. हा मग तुला बोलवतो की नाही. मी तुला फोन करीन म्हणून केलं की नाही फोन. माझं सांग काय करतेस तू बाथरूम मध्ये. तिथे काय करतेस. हे काय सांगू नको मला. मला कळलं मला. पण काय ग आपलं ठरलं होतं ना मूड आलो भेटायचं म्हणून. हा केलं की नाही फोन. कमल आहे. अरे तुला बुडण्यात आला मी काय करू. अरे एक काम कर. अरे तू मला फोन कर मग मी तुला माझा मूड दाखवतो. मुडमुड के ना देख. मुडमुड के आता ना नंतर. अरे सेट नाही ते सेटेल कोणतरी येईल आता ना. हा बाकी गुड नाईट कशाला बोलू. हा डर ठेवतो मी. हायला मूड खराब आहे ती. काय भाई. अरे पूजा कुठे आहे. पूजा त्यांचा भरतनाट्यमचा प्रोग्राम आहे ना तिकडे गेल्यात. उद्या सकाळी येणार. अच्छा आनंद भाऊजी कुठे आहेत. आनंद भाऊजी ना ते धर्मीतला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. तुम्ही नाही गेलात. एवढी हॉस्पिटॅलिटी केल्यावर हॉस्पिटलला जायची काय गरज आहे. काही म्हणा बाकी मॅडम तुम्ही धर्मेंद्र साहेबांची अशी धुलाई केलीच की नाही. पॉइंट वर पॉइंट पॉइंट वर पॉइंट सीधा लव गेम. वा पूजावर त्यांनी काय जादू केले देवताने. आणि अशा माणसाला घरात ठेवायची काय गरज आहे तेच मला कळत नाही. अहो दुखी माणसांची सेवा करायची त्यांच्या डोक्यात होऊन चढलंय. बाहेरची दुखी माणसं दिसतात त्याला सेवा करायला पण घरातली दिसत नाहीत. हा ठीक आहे मला बॅग जरा आणू दे. हो आणतो. हा हॅलो प्रज्ञा निशा बोलते. अगं अजून इथेच आहे. सगळे आले. अगं तुझ्याकडे येतच होते. एक प्रॉब्लेम झाला होता. काय म्हणजे काय. अगं तुझ्याकडे यायला निघाले बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी. बस आली सुद्धा लगेच पण बसमध्ये चढायला गेले आणि मला चढायला जमलं नाही. स्कर्ट टाईट होता ना म्हणून मी काय केलं हातपाटी केला आणि जीप उघडी केली. तरी सुद्धा चढायला जमेना. मग परत हातपाटी केला आणि अजून थोडी जीप उघडली तरी सुद्धा स्कर्ट टाईटच. जेव्हा मी तिसऱ्यांदा हातपाटी करून जीप उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या पाठच्या माणसानं माझा हात पकडला आणि म्हणाला मॅडम मगापासून तुम्ही ही जीप उघडण्याचा प्रयत्न करता ना ती तुमच्या स्कर्टची नसून माझ्या पॅन्टची आहे. काय लाज वाटली मला. सरळ मी घरी निघून आले चेंज केले आणि आता तुझ्याकडे येते. ओके हो हो मी वेळेवरती पोहोचते. ओके चल देन बाय. बाय साहेब बॅग. हा ठेव. ठेवली. हॅलो हॅलो. अगं मी थोड्या वेळ पूर्वी प्रज्ञेला फोन केला होता आणि इथून निघतच होते. काय झालं माहितीये. अगं सर जाऊ दे तुम्हाला भेट. हो तुम्ही भेट. अगं तुला काही जमत. अच्छा चालेल. खाली Go point. Come on.
अगं मी ठेवते हा, यश मी नंतर बोलते. काय थांबा, काय झालं? माझी पावली पडली होती ना. पावली पावली काळे काळी काय म्हणजे काय? माझी पावली काळी आहे ना, ती खाली पडली होती. मिळाली मिळाली. असो असो असो, ठीक आहे ठीक आहे. माझी बॅग कुठे आहे? ही बॅग. हा आनंद भाऊजी, मी माझ्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला चालली आहे. रात्री उशीरच होणार आहे, तर मी तिथेच थांबेन. उद्या सकाळी येईन. ओके बाय. पोपट मला सांग, पूजा कुठे गेली? त्यांचा भरतनाट्यमचा कार्यक्रम आहे ना, तिकडे गेले सगळे येणार. आईला काय? पूजा पण निशा गेली बर्थडे पार्टीला. अरे पेशंट हॉस्पिटल मध्ये. म्हणजे घरात फक्त आपण दोघच? हो. तू आणि मी? हो. पटकन दार खिडक्या लाव. काय? पटकन दार खिडक्या लाव. का हो बरे ना, काय चाललंय? काय मिले त्यातलं मिले त्यातले काय झालं? काय गप भगवान गेली. तुला भी काय तसला वाटलं? लगेच नाही हो, मी नाही हो त्यातला करायला. घाबरलो मी, तुमची मला भीती वाटली. हो गोळी देऊ का? गोळी? अरे गोळी कुमार गोळी असं म्हणता हे बघ. काय काय? वाच 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 वाच, मग कळेल तुला. हिंदू कॉलनीतल्या एका फ्लॅट मध्ये रात्रीच्या वेळी काय अज्ञात लोकांनी शिरून बंदुकीच्या धाकावर घरातल्या सर्व लोकांना एका खोलीत बंद केले आणि घरातले सर्व दागिने पैसे चोरून नेले. ते लोक घरात कुठून घुसले, कसे घुसले घरातल्या नोकरांनाच काय, पण बिल्डिंगच्या वॉचमॅनला सुद्धा समजलं नाही. आता समजलं? हो समजलं. आयलं कमाले, मुंबईत पण डाकू घुसले. अहो युपी मध्ये तर बायका लोटपाट करतात, कळलं की नाही? बायका? अहो त्या लोकांनी पिक्चर बनवले. पिक्चरचे नाव तुम्हाला माहितीत का? पुतळीबाई, हिम्मतवाली, रामकली. अहो एवढंच काय, घोड्यावर बसून छाती उघडून गावावर हमला करतात. छाती उघडून? उघडून म्हणजे तसं नाही हो, ताणून छाती सोडतात. काय? अरे रामकली, फुलमती, पुतळीबाई, यातली एखादी बाई हिम्मतवाली अशी छाती उघडून माझ्या घरी आली ना, तर मी माझं सर्वस्व तिला देऊन टाकीन. पोपट आज परत एकदा बाहेर जेवायचा मौका मिळालाय रे. आज जेवण लावलंय? अरे तसं नाही रे. कसं? मला जरा कुठेतरी घेऊन चल ना. कुठे नेऊ बोला? अरे कुठे नाही, तर निदान तुझ्या सखूबाई कडे तरी घेऊन चल. नको सखूबाई कडे, नको. तिकडे नेले तर तुम्ही माझं लपड करून ठेवाल. अरे सखूबाई कडे नाही तर मला गंगूबाई कडे घेऊन चल. गंगूबाई कडे नाही तर मला चंगूबाई कडे घेऊन चल. कुठे तरी घेऊन चल, पण घेऊन चल. अरे तुझा हात का हलायला लागला? काय तुम्ही दाबायला लागला म्हणजे माझा हात हल्ला नाही तर काय होणार? अरे माझ्या पोटा, मी तुला दाबत नाहीये रे, मी तुला मस्का मारतोय. नका मस्का मारू, मी तुमचा विचार करतो. न मस्का लावता विचार करू विचार करतो. चल अरे बापरे, वाचवा वाचवा. अरे कोण मला वाचवा? अगं हो हो वाचवा वाचवा, ठीक आहे ग, पण तुझ्यापासून मला कोण वाचवणार आहे? मला नाही माहिती, पण मला वाचवा. माझ्या मागे गुंड पडले तो, मला वाचवा. कमाल आहे, तुझ्या पुढे पडायचे तर मागे पडले. अगं हो, पण ते गुंड तुझ्या मागे का पडले ते सांगशील की नाही? ते सांगायला आता वेळ नाहीये, ते केव्हाही येतील. पोपट जा, पटकन धावत जा आणि दरवाजाला आतून कडी लावून घे, आणि कोणीही ठोकलं तरी उघडू नकोस. आणि कोणी उघडलं तर ठोकू नका. जरा लवकर करा ना. तो ना, पण काय तू घाबरू नकोस ग, तू इथे एकदम सुरक्षित आहेस. आणि जरा आणखीन जवळ आलीस ना की आणखीन सुरक्षित होशील बघ. असही माझं आडनाव जवळकरच आहे ग. बंद केलं पण तिकडे उघडलं की नाही? अजून नाही रे. बाकीच्या उपरवाला देत आहे ना, तो छप्पर फाड के देत आहे रे. अजून एक म्हणे, बंदर की गले में मोतियों की माला. म्हणजे? म्हणजे काय नाही, म्हणजे काय नाही, तो पोपट आहे ना, तो माझ्यावर जळतोय. तू एक मिनिट. पोपट काय हो? चल आज जा तू, तू जवळ कुठे अडकलत ना तर मला बोलवा. ये बस बस बस, अरे बस बस बस, घाबरू नको. नाही कोण नाही, बस. काय ग तुझ नाव काय? रीटा. रीटा? गाव कुठलं? रत्नागिरी. रत्नागिरी तरी वाटलंच मला. काय रत्नागिरी कधी लपून राहत नाही.
तुला सांगतो बरेच दिवस झाले मला रत्नागिरीचा हापूस आंबा खायची इच्छा होती बघ आज बहुतेक इच्छा पूर्ण होणार असं वाटतंय मला अय्या म्हणजे तुम्हाला आंबे आवडतात काय आवडतात म्हणजे काय खूप पण मला तर केळी आवडतात केळी ती पण असल राजापुरी एवढी मोठाली एवढं मोठं केळं अगं आवडतात ठीक आहे ग पण एवढं मोठं काय लहान केळी देखील चवदार असतात केव्हा तरी खावीत आणि मोठं केळं खाताना तुला त्रास होईल मला काय हो ना मुंबईला कुठे राहतेस मी तर आजच मुंबईला आले आजच हो घरून पळून आले पळून कशाला सिरियल मध्ये काम करायचं होतं म्हणून पण इथे आल्यावर गुंड माझ्या मागे लागले ओहो आणि म्हणून जीव वाचवण्यासाठी मी इथे आले मी इथे थोडा वेळ थांबली तर चालेल ना हे काय विचारणं झालं जरूर घर तुझंच आहे अरे अरे तू एवढी कापतेस का बघू 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 अरे तू तर एकदम थंड पडली आहे तुला गरम करावी लागणार तू घेतेस ना काय म्हणजे विस्की स्कॉच रम वगैरे 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 कधी कधी अरे मी पण कधी कधीच घेतो आज आपण दोघं एकत्रच घेऊया तुम्ही इथे एकटेच राहता हो का लग्न नाही झालंय तुमचं लग्न नाही नाही बॅचलर आहे मी अजून माझं अजून लग्न नाही झालंय अर्ज्या अरे वा म्हणजे तू तर रत्नागिरीची कच्ची कैरीच आहेस अजून आपण दोघांची चांगलीच गट्टी जमणार वाटते शेठजी दवा तापलाय भाकरे भाजून घ्या हे काय म्हणताय काही नाही काही नाही तो स्वयंपाकी आहे ना त्याच्यामुळे तो त्याच्या भाषेतच बोलतोय तवा तापलाय भाकऱ्या भाजून घ्या म्हणून वगैरे बाकी काय नाही त्याचा स्क्रू जरा ढिला झालाय थोडस काय ढिला झालाय देवालाच माहित दूध आणून देऊ का अजिबात नको आज विस्की पुरे जशी तुमची इच्छा घे गोल गोल बोलून वेळ फुकट घालू नका डायरेक्ट मुद्द्याला हात घाला पोपट अरे आज बऱ्याच दिवसांनी मला इलेक्शनच तिकीट मिळालंय तू असा अपक्ष उमेदवारासारखा मध्ये का उभा आहेस हा चल आत चाल हात नाही मी बाहेर जातो तुम्ही जरा सांभाळून चढा तू अजिबात काळजी करू नकोस आज तर मी सांभाळूनच चढेन ऑल द टेस्ट टेस्ट नाही रे ऑल द बेस्ट हो तुम्ही आज आंबे टेस्ट करणार ना म्हणून म्हटलं हो 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 गट 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 बरोबर आहे बरोबर आहे अरे संपवलंच पण एक मिनिट मी पण संपवला नश येणार We'll be right back.
काय दिलं तुम्ही मला प्यायला? किती कडू होत ते डार्लिंग. अरे औषध कडूच असत. माझा तोल जातोय ना. मी आहे ना तुला झेलायला. अगे कधी पासून फिल्डिंग लावून बसलोय मी. सगळं सगळं गोल गोल फिरतोय. मला देखील सगळं गोल गोलच दिसतय. धड चालता येत नाही. मी उठलं ना तुला. काय करताय तुम्ही? काय करताय? कोणी बघेल ना आपल्याला? अरे हट. या घरात आपल्या दोघांशिवाय दुसरा कोणी नाहीये, फक्त तू आणि मी. कुंडांच्या हातातून निसटले आणि तुमच्या सारख्या लुटारूच्या हातात फसले. मार डाला. एक मिनिट, कुणीतरी फोटो काढतोय. फोटो नाही काय, विजा चमकताय. विजा तर विजा. अरे विजा चमकताय. डार्लिंग सकू माझा मोबाईल. नवीन मोबाईल. छान छान छान. आताच पकड आणि जरा बटन दाबू. तुम्ही दाबते. मी दाबू? हे बघ, असा हातात पकडायचा आणि हळू हळू दाबायचा. कसला मोबाईल आहे हा? वय मोठा लोडा, मोठा लोडा. कसलं नाव आहे? अगं जरा हातात तरी धरून बघ. काळा काळा लचक. एवढा हातात तरी धरून बघ. ठेवा तो मोबाईल. तुला नाही आवडला तो कुठला घेऊ? नाव तरी सांग. त्यापेक्षा नोकिया बरा. नोकिया? त्याचं काय माहितीये काय? नोकियाचं काय माहितीये का? लय छोटा असतो. या काय नोकिया काय सगळं सारखंच काहीतरी. बरं सगू तुझं दाखव. नाही म्हणजे मोबाईल ग तुझा. असं वय बोलायला मग. माझं नवीन मोबाईल. कुठं कुठं ठेवते मोबाईल? लय म्हणजे काय? लय गरम गरम हाय. पावडरचा वास येतो या. लय म्हणजे मोबाईलला पावडर लावली वाटत. देवा वा, काय मोमो बटले का? दाबू का? फोन लागेल ना. असं वय? मग मला काय माहिती खाली भोग कसलाय? भोग कसलं भोग? हे भोग बघ ना. असं काय करताय? इकडे या. चार्जिंगचा भोग आहे वय. मला काहीतरी भलतच वाटलं. घंटी कशी बसते? घंटी नाही. बरं माझ्या मोबाईल मध्ये घंटी नाही. मग नुसतं थर थर. आणि जेव्हा फोन येतो तेव्हा कस कस होत भैया. ऐकलं का? तुमचा फोन मी थरथरायला ठेवा. माझ्या फोन वर जर मी थरथरात ठेवलं आणि फोन खिशामध्ये असला आणि तो जर थरथरला लय गुदगुदले होणार नाही का? म्हणून माझा फोन कधी थरथरणार नाही. वेगळी वेगळी घंटी वाजणार. हॅलो वाजला, फोन वाजला. Thank you.
इथे कोरा बसलोय आणि तू म्हणतेस आत टाकलं म्हणून? आओ तसं नाही, त्या शेट्टीच्या पोराला पोलिसांनी आत टाकलं. हां तर मग असं सरळ बोल ना, उगाच काहीतरी बोलते. मी आपलं काहीतरी बलतच समजलं ना. तुमच्या डोक्यात तसलेच विचार येणार. आज धर्मेशला बघायला लस येणार होती, आली नाही अजून. आता मला काय माहित, तूच फोन करून विचार. ठीक आहे. हॅलो डॉक्टर लेले, मी पूजा जावळकर बोलते. काय शट अप इडियट. काय झालं? कुणाच ठाऊ कोण होता. मी म्हटलं डॉक्टर लेले, तर तो म्हणतो कसा आजा मी लेले की नाही बैठा पोपट जरा चाण बघू. पोपट जा जरा आज जाऊन बघ त्याला काय हवंय ते. माफ करा भाई साहेब, मी त्याचं काय बी काम करणार नाही. तुम्ही याला फार चढवून ठेवलंय. त्याचं जाऊ दे ग, तू मला कधी चढवून ठेवणार आहेस? तू तुमच्याशी तर काही बोलायची सोयच नाहीये. गुड मॉर्निंग अँड भाऊजी. हाय. बघ निशा, तू काय विचार केलाय? कशाबद्दल? धर्मेशच्या लग्नाबद्दल. अशा अवस्थेत तो लग्नासाठी तयार आहे? त्याच्या अशा अवस्थेला तू जबाबदार आहे. त्याच्या ह्या अवस्थेला जबाबदार मी नाही, तू आहे. मी कशी काय? त्याला बोलल्यावर चढायची स्वप्न तू दाखव. आता तो कुठेही चढायच्या लायकीचा राहिला नाही. खरं तर तू त्याची सेवा करायला हवी. सेवा माय फुट. आणि मला करायला बरीच चांगली चांगली काम आहे. उद्या मला जायचंय महाबळेश्वरला, माझी मॅच आहे. हा हवं तर मी त्याच्यासाठी तिथून गावठी औषध घेऊन येईन. हा त्याचा आजार मुळापासून बरा होऊन जाईल. औषध बघून आला नाही तर मुळच गायब व्हायचं. त्याची काही गरज नाही. तुला जिथे जायचंय तिथे जा, त्याच्या सेवेला नर्स येणार आहे. एनिवे बाय पूजा. बाय आनंद भाऊजी. भाऊजी नको. पोपट ते बेडरूम मध्ये, नर्स आली की तिथे पाठव. सेठ मी किचन मध्ये आहे, नर्स आली तर तिकडे पाठवा. आज अरे वेड बीड लागले की काय? ती नर्स आली तर आधी मी तिला माझ्या जवळ बसवीन, तिच्या छातीवर लावीन स्टेथोस्कोप, तिच्या तोंडात देईन थर्मामीटर, तिच्या कमरेवर देईन इंजेक्शन आणि मग तिला आत पाठवेन. अरे पण ती नर्स आहे कुठं? नर्स हजर आहे. पेशंट कुठे? पेशंट आत आहे. तू नर्स असतील पेशंट मी आहे. बस 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 बस. मला एक सांग, त्या दिवशी तू अशी अचानक गायब कुठे झाली? तुमच्यासाठी हे आणायला गेले होते. काय हे? कुठे का? अरे वा, पेशंटचा इतक्या लवकर एक्सरे पण काढला? एक्सरे नाही, कलर फोटोग्राफ. ओ अरे वा, तुझे फोटो काय छान आहेत. हा हा हा, तुझ्यावर उघडा नागडा हिमॅन कोण आहे?
बघू बघू हा माझ्यासारखा दिसतो नाही स्वतःला नाही ओळखलं अच्छा माझे माझे निगेटिव्स माझ्याकडे आहेत आवडले फोटो आवडले छान कोणी नाही कोणी नाही कोणी पूजा डार्लिंग हे आपली सेल्स नर्स आहे ती जी ही आपली गर्ल सेल्स आहे ती जी आहे कोणी ही आपली सेल्स गर्ल आहे हो ना हो तुमची बायको आहे ना जरा बोलवा ना त्यांना त्यांनाही दाखवा तुमचा फोटो नको नको तिला माझं थोबाड अजिबात आवडत नाही तिने जर मला असं बघितलं ना तर माझ्या सकट हे फोटो फाडून टाकेल बायकोला एवढे घाबरता बायकोला मुठीत धरायला शिका किती दिवसापासून दोन्ही मुठी तयार करून बसलोय पण मौकाच मिळत नाहीये मिळत नाहीये चला आपण जरा कामाचं बोलूया कामाचं रीटा ताई रीटा मावशी रीटा मावे रीटा काको आओ मी तुमचं काय घोडा मारलाय अहो मी तुमचे शुभचिंतक आहे तुमचा प्रॉब्लेम सोडवायला आली तुम्हाला बदनामी पासून वाचवायला आली जरा विचार करा तुमचे हे फोटो जर तुमच्या सासरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे पोहोचले तर आणि फोटो एक असे आपल्या दोघांचे आणि ते सुद्धा कपड्याशिवाय हे फोटो बघून तुमची बायको काय म्हणेल आणि जर का हे फोटो पेपर मध्ये छापून आले तर मी व्यक्तीच्या भावात जाईन अहो म्हणून तर हे फोटो आणि निगेटिव्ह मी तुम्हाला देऊ इच्छिते हे फार पुण्याचं काम करताय तुम्ही काही फुकटा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल वाटलं तुम्हाला बोल बोल किती बोल किंमत कुठे किती आणि केव्हा हे मी तुम्हाला वेळ आल्यावर कळवेलच येते मी पोपट हिला दारून धोपट पोपट हिला धोपट पोपट 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 पाणी आण पोपट पाणी आण आयला काम करता करता किती वेळा उठवायचो कुठलं पाणी पाहिजे तू पाणी सोड तू विषच घेऊन दे चालू द्या रोकड पैसा नाही म्हणजे वर गेल्यावर कोणाकडून पैसे घ्यायचे हो कामाखाली काय झालं तू विनोद करतोय इथे माझ्या जीव जायची वेळ आणि विनोद कसले करतोय अहो पण झालं काय काय झालं अरे ती त्या रात्रीची मुलगी आयला कुठल्या रात्रीची मुलगी हो अरे ती रे रत्नागिरी हापूस आंबेवाली मग मग काय आपल्या घरात नर्स बनून आली आहे त्या धर्मेची मजा आहे मग पुन्हा रस काढा ना रस कसला काढा हे बघ हे फोटो बघ हे त्या रात्री तिने काढले आता घेऊन आली आहे मला ब्लॅकमेल करायला फोटोजेनिक फेस आहे तुमचा अरे हे जर उद्या पेपर मध्ये छापून आलं ना तर फोटोजेनिकच्या ऐवजी सार्वजनिक व्हायचो रे मी पोपट अरे यातून सुट्टाईसाठी कुठली गोळी आहे का रे आहे ना बंदुकीची गोळी एकच घ्या एकदाच घ्या आणि झोपून जा मस्करी करू नकोस रे मला एक सांगा त्याला नक्की हवंय काय पैसे किती अरे तेच तर सांगत नाही ना रे विचारलं तर म्हणते कशी माहितीये का रक्कम किती केव्हा आणि कुठे द्यायची हे वेळ आल्यावर सांगेन असं बोलून ती सरळ त्या धर्मेच्या रूम मध्ये निघून गेली माहिती आहे तुला कुठून कुठून मला ही दुर्बुद्धी झाली आणि मी तिच्या या माया जाळ्यात फसलो रे पोपट पण मला एक सांगा मजा आली की नाही अरे कसली मजा पोपट अरे तिने जर मला एकदा रक्कम सांगितली असती ना तर माझ्या जीवात जीव आला असता रे अहो ती सांगितलंय ना मग असं करा तुम्ही विचारा चला बघू हॅलो मी आहे ना नरसाई ओ नरसाई बोला दादा जरा बाहेर येता का आपली काही करायचंय का ती बाई बहुतेक माझं क्रियाकर्म करूनच येतो नाही ताई काहीही करायचं नाहीये फक्त थोडं बोलायचंय बोला काय बोलायचंय बोला नाही म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात मी
मी एक नर्स आहे आणि पेशंटची सेवा हे माझं कर्तव्य आहे. कुठल्या प्रकारची सेवा करते तेच कळत नाहीये. काही काळजी करू नका, थोडं धीर धरा, सगळं काही समजेल. नाही काय काय काम आहे ते बोला. तेच सांगतोय ना, काय माहितीये का, तुम्ही ही जी सेवा करताय ना त्या सेवेची रक्कम किती हे सांगितलं तर खूप बरं होईल. म्हणजे काय पुढे आम्हाला तशी तयारी करावी लागेल ना. आता नाही, आता मी जरा बिझी आहे, पेशंटला स्पंजिंग करते ना. पोपट पोपट, मला तर असं वाटतं ना त्या नर्सला स्पंजिंग करून टाकावं. आईला असं काय बोलू नका, तुमची ढिली नर्स तिच्या हातात आहे. आईला म्हणून तर ना फसलोय रे, माझी ढिली नर्स तिच्या हातात दिल्यामुळे मी असा ढिला पडलोय. पोपट मेरे तो नस नस में खुद नस बसी है पोपट. फिल्मी डायलॉग बंद करा, तुमचा हात तिच्या खाली आहे. काय नाही म्हणजे सांभाळून काढा, नाही तर सोडून जायचं हो अक्का. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आनंद भाऊजी. गुड मॉर्निंग. काय झालं एवढं उदास व्हायला? काय म्हणजे काय, त्याला उठल्याबरोबर लागतात काय चहा आणि पेपर. चहा दिला, अच्छा पेपर नाही दिला म्हणून ते उदास आहेत. भाऊजी एक पेपर नाही मिळाला म्हणजे एवढं उदास व्हायचं का? हा घ्या पेपर आणि मग कडक आयला गोळी आणू का गोळी. ओ माय गॉड, काय झालं? फोटो बघा म्हणजे समजेल. आजकाल चांगल्या घरातली माणसं असे वाईट धंदे का करतात तेच समजत नाही. असल्या माणसाला ना चौकात उलट टांगून चांगले फटके दिले पाहिजे. बहुतेक पेपर मध्ये माझे फोटो छापून आलेत वाटतं. असं माझ्या नवऱ्याने जर असं केलं असतं ना तर त्याचा मी जीवच घेतला असता. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? फोटो बघा म्हणजे समजेल. फोटो फोटो म्हणून बोलतीये पण फोटो काय दाखवतच नाहीये. हे बघा तुम्ही फार सेल पडू नका, नाही लोटा घेऊन धावायला लागेल आई शपथ. हलकट नीच नालायक कुठले. माझा फोटो नाही, माझा फोटो नाही. तुमचा फोटो नाहीये म्हणजे? म्हणजे अगं म्हणजे तू माझ्याकडे बघून शिव्या घालत होतीस ना, मला वाटलं की माझाच फोटो छापून आलाय म्हणून. चुकून. अहो तुमचा फोटो कसं छापतील, तुम्ही तर देव माणूस नाही का? हो ना, ते फक्त देवाला आणि तुम्हालाच माहिती. मला एक सांगा की माणूस विवाहित असण्याचा व्यभिचार का करतो? ये बाई या विषयावरती आपण नंतर सविस्तर चर्चा करू, आता तुला बाहेर जायचंय ना, तू जा ना. ते जाईन मी नंतर, पण तरी सुद्धा व्यभिचार हा एक गहन प्रश्न. पोपट या विषयावरती ना ही माझं डोकं खाणार आहे, त्या दिला फुटाची गोळी देऊन फुटवू. या बिघडत्या समाज व्यवस्थेबद्दल काहीतरी केलंच पाहिजे. व्यभिचार हा एक सामाजिक रोग आहे, त्यासाठी ना व्यभिचार व्यभिचार म्हणून तू त्याला उचावलाय तापवलाय, आता तुला त्याच्या हातात द्यायला काही नाही ना, फूट इथून, नाही तर तो थांबणार नाही. मी त्याला भरून ठेवलंय. आपला हात जगन्नाथ. टा 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 गेली एकदाची, सुटलो एकदाचा. तिच्या तू सुटलात पण तिचं काय, तिच्यातून केव्हा सुटणार? मला वाटतंय ती बहुतेक आतंकवादीची साथीदार असणार. तुम्हीच विचार करा, ते आपल्या घरात ठाण मांडून बसले. अहो पोलिसांनी छापा मारला ना तर आपल्याला आज जावं लागेल. अहो तिला टाटा करायच्या ऐवजी आपल्याला टाडा लागल टाडा. पोपट पोपट काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. हो पण काय करणार, डोक्याला कपन बांधा आणि रणांगणात उतरा. अरे सध्या इथे लंगोट बांधायचे वांदे झाले, तू कफन बांधायच्या गोष्टी कसल्या करतोय? तर मग बसा आपला हात हलवत. एक मिनिट, काय झालं? तू म्हणतोस ते खरंय, आता मलाच काहीतरी करावं लागणार. हो ना, पण कफन बांधून नाही, मग बुरखा घालून. बुरखा घालून? हो कफन तर आता मी त्यांना घालणार आहे. ते कसं? समज की घरात आपण दोघही नाही आहोत. बरं आपण दोघे आहोत कुठे? अरे असं समज की आपण कुठेतरी बाहेर गेलो, मी ऑफिस मध्ये आणि तू चोकोबाई कडे. आता पुढे बोला.
घरात फक्त नर्स आणि धर्मेश दोघच जण आहेत. मग तर धर्मेश साहेबांची मजा झाली हो. नाही, अचानक त्या सन्नाट्यामध्ये बुरखा घातलेला एक व्यक्ती प्रवेश करतो की जो त्या नर्सचा साथीदार असतो. पण आपण गेल्यावर बुरखाधारी येईल याची खात्री कोण देणार? कारण तो बुरखाधारी दुसरा कोणी नाही, मीच असणार आहे. हो, आणि मग ती नर्स मला आपला साथीदार समजून तिचं सगळं गुपित मला सांगायला लागेल. आणि मग मला तिचा काटा काढायला वेळ लागणार नाही. अरे वा, काय भेज आहे हो तुमचा. आहे की नाही, आहे की नाही? तुमच्या भेज्यासारखं तुमच्या बाकी अंगाने पण काम केलं असत ना, ते ही वेळ आली नसती. टोमणे मारण बंद कर, कळलं? आणि मी घरातून बाहेर पडल्यावर तू देखील काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पड. पुढे काय करायचं ते मी बघतो. हो, काम जोखमीचे, जरा सांभाळून. अरे तू काळजीच करू नकोस. असं बजरंग बली की जय. यस. अहो वहिनी, अहो नर्स वहिनी. बोला भाऊजी. बाहेर या. बोला. हे बघा, घरात कोणी नाहीये. सेठ गेले ऑफिसला आणि सेठाने गेली डान्सच्या क्लासला. अय्या, तुमचा विचार तरी काय? माझा विचार काय नाही. फोकरचे फोटो काढून घ्यायला माझा अजिबात विचार नाहीये. मी आता सिनेमाला जातोय. अय्या, कुठल्या? कुठल्या? 61, 62, 67. हे काय? हे काय म्हणजे काय? ही माझी स्पेशालिटी आहे. हा, धर्मेश्वर उपचार झाले ना की मी तुमच्यावर उपचार चालू करेल. तुमची ही सवय लवकरच बंद होईल. नाही, अजिबात नाही. या सवयीचे काय काय फायदे तुम्हाला माहिती नाहीये. हो, सांगायचा मुद्दा एकच आहे हो, घरात कुणी नाहीये. जरा लक्ष ठेवा. नर्स. ठीक आहे. नर्स, कशाला मला सारखं सारखं एकट्याला टाकून जातेस? आयला जरा दोघं आम्ही एकंदरात बोलायला लागलो तर आला मध्ये कबाबी हड्डी. आयला जाऊन झोपा ना, नाही तो मधोमध लटकाल. जळतोय, माझ्यावर जळतोय. मी धर्मेश, एक्साइट नको होऊस. अहो टाइट केच वांदेत, एक्साइट कुठे होणार? काय भाई, यांचे फोटो काढले की नाही? माझा अख्खा एक्सरे आहे तिच्याकडे. एक्सरे आहे मोठा? मग लावा जाऊन संडासात. बरं झालं गेला, नाहीतर तू येतेस ना मला स्पंजिंग करायला? दिवसात किती वेळा स्पंजिंग करायचं? जितक्या वेळेला इच्छा होईल तितक्या वेळेला. माझ्या बापाचं काय जात आहे, पैसे तर आनंद देतोय ना. येतेस ना लवकर? हो, तू चल, मी आलेच. लवकर ये. हा, येते येते. इडियट. हॅलो. हो, मी बोलते. हो, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे व्यवस्थित होतंय. इकडे बिचारा आनंदची तर हवा टाईट झाली. आज मी पैसे मागेल, कमीत कमी 20 लाख. आणि 1 लाख पैसे मिळाले की आपण हे शहर सोडून नेहमीसाठी निघून जायचं. अच्छा सर, कुणी आले मी ठेवते. हसू येत. पैसा माणसाला काय काय करायला लावतो. प्लॅन तर तू खूपच छान बनवलास, पण तू एक चूक केलीस. तू तुझं गुपित
मला सांगितलंस आणि तिथूनच तुझ्या अंताची सुरुवात झाली. जेव्हा झोपायला सांगतो तेव्हा झोपत नाही, आता नको तेव्हा झोपून राहिली आहे. रेटा रेटा डार्लिंग, काय झालं आपल्या प्लानचं सांगशील का मला? रेटा रेटा, काय झालं कल्या? अरे गेली की काय वर पोपट पोपट, अरे रिटा गेली बस पोपट. बापरे, शेत दिलं माझं की काय? अरे काय बोलतोय काय, मी तर खून वगैरे काही केलेला नाहीये. मी यायच्या आधीच अशी मरून पडलेली होती. अरे मी तुम्हाला सांगितलं होतं थांबून करा, तरी गडबड केली ना. काय झालं? काहीतरी फालतू बोलू नकोस. हे बघ, आता तरी सगळं सोडून दे, यातून बाहेर पडायला काहीतरी मार्ग काढ. जर का आता ह्या वेळेला कुणी आलं ना, आपल्या दोघांना खुनी समजतील. मी थोडाच खून केलाय. असं मला सांग, तुझा साक्षीदार कोण? तुमचा साक्षीदार कोण? तू हो ना माझा साक्षीदार. तुम्ही म्हणजे उंदराला मांजराची साक्ष. सर नर, माझ्या पहिलींचा टाइम झालाय ना. अरे ही गेली का काय? गेली गेली. तुम्ही मारलं, तुम्ही मारलं, तुम्ही मारलं. ए कपे, आईला उगाच खोटं खोटं रडू नको. आम्ही कुणीच मारलेलं नाहीये. तुम्हीच मारले असणार. मी कशाला मारून दिला? मला तरी ती स्पंजिंग करायची. तुम्हाला ती स्पंजिंग करायची आणि आम्ही तिला स्पंजिंग करायचो का? एक पसारी बघा, आपल्या तिघांपैकी कुणीही तिला मारलेलं नाहीये. हो पण नक्कीच कुणीतरी बाहेरच्या माणसाने येऊन तिला खून केलेला आहे. तेव्हा आता यातून मार्ग आपल्या तिघांना मिळूनच काढायला हवा. कळलं? तू काय डोकं लावू शकतोस? काय करू शकतोस तू? आयडिया, मी हिला माझ्या गाडीतनं घेऊन जाऊन, म्हणजे हिचं प्रेत माझ्या गाडीतनं घेऊन जाऊन जंगलात फेकून देतो. गुड आयडिया, गुड आयडिया. ठरलं ठरलं. ओ सेठ, तुम्ही एवढे भुकलेले होतात, अक्कीची अक्की खाल्ली तर तुम्ही? अरे बाबा, तुला किती वेळा सांगितलं मी त्या मुलीचा खून मी केलेला नाहीये म्हणून? मला एक सांगा, तिला कायमची झोपवलं कोणी? आता मुलींना झोपवायच्या गोष्टी सोड. आणि तो धर्मेश अजून त्या नर्सच्या बॉडीची विल्हेवाट लावून का नाही आला याची चिंता कर. आलं ए पपट, तू पोलिसांच्या हातात तर नसेल ना सापडला? मला असं वाटतंय त्या प्रेताला आपल्या बरोबर गाडीत घेऊन तो मजा मारत असेल. अरे बाबा, मी त्याला कितींदा समजवलं, त्याला मी सांगितलं की बाबा रे, त्या मुलीला तू उचलली आहेस ना, ती मेलेली आहे, जिवंत नाहीये. पण माझं ऐकेल तर ना? हॉर्न कसा वाजवत असेल, गिअर कसा टाकत असेल? अरे बाबा, ते आता मला काय माहित, तो आला ना की तू त्यालाच विचार. हे काय आले बघा? हा बघा आला धर्मेश. आला कधी पासून वाट बघतोय तुझी. काय झालं, काय झालं? तुझ्यावर कोणाला संशय नाही ना? आला काम नीट केलंच? त्या प्रेताची नीट विल्हेवाट लावलीच ना? म्हणजे पत्ता बित्ता लिहून घेतलात ना नीट व्यवस्थित?
अरे तुला जाऊन तिथं तिची समाधी बांधायची आहे का? नाही म्हणजे त्या बाजून गेलो कधी तर पाया पडून पुढे जाईन ना. अरे गप्प सारे, श्वास तर घेऊ द्या मला. एक तर रस्त्यावर त्या नर्सच्या डेड बॉडीने त्रास दिला, आता तुम्ही दोघे इथे त्रास देताय. अरे बाबा, ती बिचारी मेलेली नर्स, ती तुला काय त्रास देणार? हो तू घेऊन निघ, मग तुला कळेल. यार एखाद्या जिवंत मुलीने जितका त्रास दिला नाही तितक्या त्या नर्सच्या डेड बॉडीने त्रास दिला. काय म्हणतो? जरा गाडी वळवली की आली अंगावर, जरा ब्रेक मारला की गेली काचेवर. काचेवर? अरे काय त्रास दिला रे त्या डेड बॉडीने. ते सगळं जाऊ देत, मला सांग तू तिची नीट विल्हेवाट लावलीस ना? अरे तेच तर सांगतोय, तेवढ्यात एक नवीन विघ्न समोर आलं. काय? एक पोपट सारखा माणूस हात हलवत रस्त्यात उभा होता. काय म्हणतोय? अरे पण यांची इतरत्र दुसरी कुठेही शाखा नाही. काय रे? अरे माझा बाप कुठे कुठे जाऊन हात हलवायचा, आता मला काय माहिती. तो हात हलवणारा कोण होता? पोलीसवाला. पोलीसवाला? आरटीओ वाला. तुझ्यासारखा हात हलवत मध्ये उभा होता, तो मला पुढे जायचा इशारा करत होता. मला वाटलं तो अडवायला बघतोय. मग मी झरकन गाडी वळवली, तो आरटीओ वाला शिटी वाजवत माझ्या मागे फटफटी घेऊन. कसा तरी त्याला चकवून मी इथपर्यंत पोहोचलोय. मला सांग तू त्या नर्सच्या प्रेताचं काय केलं? अरे ती काय बसली गाडीमध्ये? म्हणजे तिला गाडीत बसवून तू इथं आलाय? मग काय तिला इथं घेऊन येऊ? अहो तिला बसू द्या, उडून उडून दमली असेल बिचारी. अरे दमली कसली असेल, ती रत्नागिरी हापूस आहे, आतापर्यंत पिकून पिवळी पडली असेल. हे बघ लवकर तिची विल्हेवाट लाव, नाहीतर आपण तिघही फसू. हे बघ तू काळजी करू नकोस, त्या पोलीसवाल्याला जाऊन दे, मग मी तिला घेऊन जाईल. नाहीतर काम करा, मला जावी द्या, मी घेऊन जातो. तुला गाडी चालवायला येते का? येते म्हणजे काय, हातगाडी चालवतो ना. अहो याला हातगाडी चालवतो येते ना, तू कुठली गाडी चालवतो? आपल्या बाईसाहेब आहेत त्या. बाईसाहेब? आतून की बाहेरून? हो बाहेरून. अरे मग नक्कीच तिनं ते प्रयत्न बघितला असणार. आधी तिला आत घेऊन जा, आत घेऊन जा. लवकर जा, लवकर जा. अरे ती नर्स गाडीत बसून कुणाची वाट बघते? मी तिला हाय केलं पण तिने बघितलंच नाही. ए तू तिच्याशी काही बोलली नाहीस ना? नाही, मी सरळ आत आले. हा वाचलो, नाहीतर मलाच सरळ आत जावं लागलं असत. चल मी बॉडी घेऊन जातो. बॉडी? बॉडी 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 म्हणजे काय माहितीये का? अगं तो त्या नर्स बरोबर बॉडी चेकअपला चाललाय ना, म्हणून तो असं बोलला. धर्मेश बा जा हा, आणि येताना फक्त एकटाच ये. हो येऊ. बाई चला पाटीवाळा, नाही म्हणजे काय आपल्याला वर जायचंय ना, चला. हो फोन कुठे ठेवला? फोन फोन. हॅलो हॅलो आनंद जवळ का? हो. ओळखलं का? अरे ओळखायला, टेलिव्हिजन आहे का? टेलिफोनवर बोलतोयस ना? काय शेवटी पोरीला खतम केलंस ना? कोण बोलतोय का? आता झाला का टेलिफोन टेलिव्हिजन? तुला काय वाटलं पोरगी खलास झाली तर आता पैसे द्यायची जरूर नाही, पण मी अजून जिवंत आहे, समजलं का? हॅलो गुंडा भाऊजी, उगाच धमकवताय कशाला? हो तुम्हाला काय हवंय ते बोलून टाका ना. 20 लाख. 20 लाख? अहो म्हणजे एक बगळा आणि 6 अंडी. अंडी नाही, होल. त्या होलाचं नाव काढू नका. अहो त्या होला शिरल्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे. ते राहू दे, 20 लाख. हो भाऊजी हो. नाही मी काय म्हणतो, जरा थोडस काहीतरी कमी केलं तर बरं होईल. ठीक आहे, 1 रुपया कमी दे. 20 लाखात फक्त 1 रुपया? हे तर तुमचा मान ठेवायला, बाकी याच्यात काय कमाई नाही. पैसे सुटकेस मध्ये भरून तयार ठेवा, मी सांगेन तिकडे घेऊन यायचं, समजलं का? नाही नाही पण हॅलो, मग ते माझे निगेटिव्ह आणि फोटोग्राफ त्याचं काय? हे सर्व तुम्हाला मिळणार, संध्यात आपण बेईमानी नाही करत. ठेवला? अरे 20 लाख ते 1 रुपया कमी करतोय काय? भटाला दक्षिणा देतोय की काय? 20 लाख रुपये जमा करायचे रे मला. 20 लाख. पोपट पोपट पोपट. काय झालं? काय झालं?
चटी काढ लंगोट काढ त्याच्या हातमध्ये आणखीन काय असेल ते काढ. अहो काय झालंय काय काय झालं. अरे 20 लाख मागितलेत रे त्या खुन्याचा फोन आला. 20 लाख या सोफ्याची किती येतील, या टेबलची किती येतील, या कुत्र्याची किती येतील, या टीव्हीचे किती येतील, या कपाटाचे किती येतील. तिचे काहीच नाही येणार, उलटे मलाच द्यावे लागतील. काय चाललंय हे सगळं चाललंय. मला 20 लाख रुपये जमा करायचे. काय गडबड आहे. बरं झालं तू आलीस. काढ काढ कपडे कपडे काढ. पोपट हिच्या कपड्याचे किती येतील. तुझ्या तुझ्याचा नंबर नंतर आहे, आधी तुझा नंबर. भावजी नको ग बोलू. काय बरळताय. मी काय बडबडतोय मला माहिती नाही, मला माफ कर, पण मला 20 लाख रुपये जमा करायचे. ते मी तुला सगळं नंतर सांगेन, नंतर सांगेन, आता नाही. एक मिनिट, आपण बरोबर जागेवरती आहोत, पण बहुतेक आपल्या सगळ्यांना बघून तो पुढे येत नसावा. नाही एक मिनिट, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या झाडाखाली थांबा. ठीक आहे. तो आला की मी त्याला बॅग देईन आणि मग बरोबर तुम्ही तिथे थांबा. ओके ओके टेक केअर. ओके आनंद जरा संभाळ. लव यू बाय. मला फार भीती वाटते. गोळी घालू नका ना, तो गोळी घालीन. भाऊजी बंदोबस्त गोळ्या आहेत का? अहो कोण आहे हा? तुझाच नातेवाईक दिसतोय. अरे गम माल तयार आहे. हो हो तयार आहे. तो का जिथं उभा आहे. हा बघ इथे हा आता तर थांबा, खूप वजन आहे, सांभाळून घ्या. आणि इकडे थांबा थांबा, आधी माझा फोटो आणि निगेटिव्ह कुठे ते सगळं मिळेल. पहिले पैसे. माझी निगेटिव्ह. बापरे माझ्या चेटीची नाणी सुटली की. खबरदार गोळी चालवली तर मी ह्याला मारून टाकीन. तुझ्या रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या माझ्याकडे मिस्टर धर्मेश. धर्मेश धर्मेश तू मला तू जिवंत आहेस. हो जिवंत आहे. आणि हा तुमचा लंगोटिया यार धर्मेश. सारा खेळ बिघडून टाकलास. हो मी तुझा मित्र धर्मेश तुला बर्बाद करायला आलो होतो. अरे अरे पण का, मी तुझं काय घोडं मारलं होतं? आजपर्यंत आयुष्यात तू प्रत्येक क्षेत्रात माझ्या पुढे राहिलास. शिक्षणात, पैसे कमवण्यात, पूजाच्या बाबतीतही तू मला मात दिली. म्हणूनच मी तुला बर्बाद करायची शपथ घेतली होती आणि त्यासाठी या भाडोत्री मुलीला मी आणली. भाडोत्री मुलगी नाही. इन्स्पेक्टर रीमा टाईटकर याने खूप लोकांना ब्लॅकमेल केले. आम्हाला याच्यावर संशय होताच, पण काही पुरावा मात्र नव्हता. याची कमजोरी आहे मुली, आणि म्हणूनच ही कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आली. पण याला माझ्यावर संशय आला, म्हणून याने एक प्लॅन बनवला. माझा खून करून मला आपल्या वाटेतून हटवण्याचा प्रयत्न केला. मग मीही याला फसवण्यासाठी मरणाचं खोटं नाटक केलं आणि याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं आणि आज याला पुराव्यासकट पकडलं. अरे वा शाबास. धर्मेशला कोणीही पकडू शकत नाही. हा धर्मेश. ああ。
आपला जगन्नाथ रमेश, आजपर्यंत तू बऱ्याच मुलींना आपल्या फ्लॅटवर घेऊन गेलायस. आज ही मुलगी तुला आपल्या सरकारी फ्लॅटवर घेऊन जाणार आहे. ऑफिसर घेऊन जाला. चला ये. ओह माय गॉड. चला आता मी जातो. तू कुठे चाललास? कुठे म्हणजे काय? अहो टेन्शन आलो. आता सरळ गोळी घेतो आणि सगळीकडे जातो. गोळी कुठे? गोळी तर मी घेतली दुधातून. अरे बाई साहेब, तुम्ही गोळी घेतली? पोपट तू निघ, आता इथे गडबड होणार आहे. काय गडबड होणार आहे? अर्ध दूध तर मी पण पियाले. ओ शेट, आता तुम्ही सांभाळा, माझे दोन्ही हात हालाय लागले. मी निघतो. Click on the bell icon to get regular updates from Venus.